रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी उंबरशेत परिसरात सुरू असलेली बेकायदेशीर बॉक्साईड मायनिंग बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसंच ही मायनिंग बंद झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलाय. जरा सांगा ना आम्हाला इकडे हे मायनिंग म्हणजे अवघड जागेवरच दुखणं झालेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताच महसूल विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले. मंडळ अधिकारी तलाठी यांनी गावकऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. केळशी परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा काजूच्या बागा आहेत, मात्र मायनिंगमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्थानिक प्राधिकरण फक्त 2 मिनिट आधी मला बोलू, मी मला प्रश्न विचारला मला बोलू दे. फक्त ती वन टाइम घ्यायची की वारंवार घ्यायची त्याचा मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण एनओसी पाहिजे. तुम्ही म्हणाल की आम्ही एनओसी दिली होती, ती पण आपण प्रॉपर माहिती देऊ. समजा एनओसी घेतली असेल, एक डॉक्युमेंटरी एक पार्ट पूर्ण झाला, एनओसी समजा असा गृहित धरूया की न घेता कुणी काही परमिशन पास झाले असतील, मग त्या का परमिशन पास झाल्या त्याचं भाषे मी आता इथे करू शकत नाही. पण माझ्या माहितीपणे तुमचा जो पहिला प्रश्न आहे की एनओसी अशा प्रोजेक्टला एनओसी लागते का, पण ग्रामपंचायत एनओसी लागते किंवा काय शासन त्यांनी सांगितलं केंद्र साठी तुम्हाला काय माहिती आहे किंवा तुम्ही आम्हाला काय माहिती देऊ इच्छिता की एनओसी या डंपरला उठकणार आला कोणाची लागते, ती आहे का, त्याची कॉपी तुमच्याकडे आहे का, किंवा त्याची एक कॉपी ग्रामस्थांना दिले का किंवा ग्रामपंचायत दिले त्याची कॉपी आहे का अधिकृत प्रत. माझं नाव विजय गणपत साबळे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आमच्या ग्रुप ग्रामपंचायत उंबरशेच्या हदीमध्ये आशापुरा माइन्स कंपनी काम करते बॉक्साईड उत्कलन. हा बॉक्साईड उत्कलन एवढा मोठा शेतकऱ्यांना हानिकारक आहे की 100-100 फुटाचे आणि 200-200 फुटाचे आहे खड्डे मारून पूर्ण डोंगर उद्ध्वस्त केलेत. आज आपण प्रत्यक्ष घटनेस्थळी येऊन बघा की काय हे डोंगरांची अवस्था झालेली आहे. हे डोंगर नैसर्गिक घडलेले आहेत, हे आपण घडवलेले नाहीत. आणि हे असताना त्याच्यामध्ये काजूबाग असेल, आंबाबाग असेल, जांभूळ असेल, खैर असेल, अन्य इतर झाडं आहेत, आणि असं असताना ही सगळी उद्ध्वस्त करतायत. म्हणून माझी एक पर्यावरणप्रेमींना नम्रतेची विनंती आहे की पर्यावरणप्रेमींनी नक्कीच हे डोंगर वाचवण्यासाठी पुढे यावे, अशी एक त्यांना मी आवाहन करतो.